मैं जी का जो लालो मी आणि माझ्या सायकलचा टायर फुटला 1,20,000 सायकल आहे त्याची। केसांचा वाटा लोडेड आहे। सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघतोय। आता माझ्यासोबत दुबई कडे जातोच आहे। लाईट नाही तो माझ्यासोबत आता आहे दुबई कडे जातो आणि त्यांचा मित्र दादा नाव काय त्याचा सुमित दादा आहे। तर बघू लोणावळ्याला जायचं आहे। जाम धूल आहे अशी डोळ्यावेल्यात जाते। आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे। खड्डे तर पक्का आहेत। मागण्याचा ड्रायव्ह आहे। एकोद्याचा जीव जाईल खड्ड्यान एवढं खड्डा आहेत। हा एकदाच पुढे जात आहे। सो पहिला टप्पा पाली पोचलो आम्ही पालीला। आता 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ इथे कुठे तरी थांबू आम्ही पाणी नाही प्यायला। 20 किलोमीटर कम्प्लीट झाले। निघतो आता आम्ही 1-2-3 मिनिटं। आता कुठं खोपलेलं बघ एक ना डायवे पाली सोडली की पुढं 1 नंबर कुठली रस्ता लागतंय। आता बघू किती पर्यंत आहे तो। मला वाटलं ऍटलिस्ट खोपोली पर्यंत तरी असेल चांगला रस्ता। असला काय हा काय खापला इथंच। दादूस कुठं बसलो बेडली। रस्ता पण एवढा चांगला आहे ना की चालवायला मजा येते। बघा रस्ता बघा कंदिशी बनतय। लहानपणीपासून मी येते इकडं। चौची रस्ता बनतोय तर अजून बनतय झालेला कुठं दिसत नाही। दादूसला मधीनच काकड्यांची तळप आलंय। अचानक भयानक काकड्यांची तळप। तो 43 किलोमीटर कवर केला आम्ही नागोटना। तू कुठं आलो आपण आता? हा इमॅजिका जे ऑलमोस्ट जाऊ। ऑलमोस्ट तिथेच आहे इमॅजिका। 43 किलोमीटर 3 तासात ना 2.5 तासात आम्ही 43 किलोमीटर केला। आम्ही नागोटना। हा जाताना एक आम्हाला दादा भेटलाय। त्या दादाची सायकलची किंमत दादा किती आहे? सायकलची किंमत 1,20,000 सायकल आहे त्याची। तो एकदम प्रोफेशनल गाईड आहे म्हणजे त्यांनी खूप सगळं गाईड केलं। आता राईडचा काय प्लॅन आहे? आता आज 180 प्लॅन आहे माझा। कर्जत वरून खालापूर वरून पाली वरून ते नागोटे वडकर वगैरे वाकण करून पनवेल पेन खालापूर कर्जत पनवेल वरून पेन। हा पूरा राऊंड जबरदस्त। काय काय कुठं कुठं सायकल झालं आतापर्यंत? आता गोवा टू कन्याकुमारी केलं। गोवा टू कन्याकुमारी केलं। त्यानंतर मग 26 जानेवारीला कर्जत टू CST 3 तासामध्ये केलं टार्गेट देऊन। लोणावळा केलंय, पुणे केलंय। आता दुसरे अजून प्लॅन चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे सध्या। खतरनाक काम आहे तुमच्यावर। मग कुठली सायकल? मेरिडास कल्चर ऑफ 400 मेरिडा रॅली घेऊन आम्हाला ते 1,20,000 1,20,000 मधून आपले किडनी इकडे तरी भेटणार नाही। दादा भेटलेला आम्हाला 1 नंबर ते सायकल 1,20,000 सायकल ह्याला आयफोन पेक्षा महाग। 1,20,000 कुठं? तो एक शॉर्ट ब्रेक घेतलाय। एक एनर्जल पाण्याच्या बॉटल मध्ये टाकतो आणि पितो। एनर्जल पिऊन मग झालंय। दादूच गेलंय पुढं, सुमित दादा पण गेला पुढं आणि मी एकटा झालो पाठी। स्टॉप घेतलाय
एक सोडून झाले तरी 5-10 मिनिटं झाली. आता इथं लोणावळा किती लांब असेल? इथं 30 किलोमीटर. त्यातनं मोस्ट ऑफ द एक 10 किलोमीटर चढणी असतील ना. 20 किलोमीटर चढणी आहे. खोपोली असेल अंदाजे 15 किलोमीटर. अजून खोपोली गाठलेच नाही आपण. पुन्हा अजून कुठे खोपोली झालं अजून. कुठं बसायचं खायला? या लवकर बसायचा पॉवर आम्ही घेतलेली आहे. बहुतेक खोपोलीला फक्त 500 मीटर बाकी. पॉवर घातली का आमचा घाट काय करायचा? सो जस्ट खोपोलीला पोहोचलो आम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाजवळ आहोत आम्ही. आता पुढं कंटिन्यू बघू. खोपोलीच्या पुढं लोणावळ्याला जायचंय. बघू घाट चढण्याच्या आधी काय तर खायचा प्लॅन केलाय आम्ही. आता कुठं बसायचं ते एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला समजत नाही. बघू जाताना कुठं चांगला झाड बीट भेटला तुमच्या खाली बघू. खाऊ एक्स्ट्रा 2-3 पाणी बॉटल घेऊन ठेवतोय. म्हणजे घाट चालू झाला ना तिथं काय भेटायचं नाही. कोण पाणी बिनीवाला काय असेल तिथं. हा कुठं आला पण खोपोली? खोपोली गाव म्हणायचं. खोपोली गाव आहे वाटतं ना. हा गावच आहे. वाटा लोडेड आहे. सो आता आमची 26-7 परीक्षा आहे. मोठे आता घाट चढायला लागतील आम्हाला खूप. दादूच बोलत असेल हा गॅप कुठं झाला. चेन पडली होती त्याला जाऊन सांग. दादूस आणि सुमित दादा जामच पुढे गेलो बहुतेक. थांबती गाडी घाटाने. दादूस आणि सुमित दादा थांबलेत तिथे. ते बघा सुपर पॉवर. शिंगोबा मंदिराच्या इथं एक स्टॉप घेतलाय सगळं. आता चढतोय आम्ही एक्सप्रेस हायवेला लागू. तर रस्ता चुकलं वाटतं आम्ही. काका तिथून एक्सप्रेस वे पकडला जाईल का इकडून? इकडनं टाकायची मग. चालू कर. जुन्या ब्रिज पर्यंत पोहोचलोय. खाली वाईज बस जाऊ. लोणावळ्यामध्ये आहोत. ही समोर दिसतं ही लास्ट सडन आहे. ही चढलो की फायनल आम्ही पोहोचू. सुमित दादानी मला डबल गंडवलेला आहे. लास्ट बोलून 3 चढणी चढवल्या. दादूस कधी पोहोचू? आता आपण लोणावळ्यामध्ये आलेलो आहे. आता सुट्टी घ्यायची आहे का घरी निघायची? आम्हाला काका भेटलेत ज्यांनी काश्मीर टू कन्याकुमारी सिंगापूर स्पेशलायझेशन मध्ये जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी
लिमका बुक ऑफ रेकॉर्ड साठी मी इव्हेंट केला आणि सिंगल गिअर नाही सिंगल विदाउट गिअर बीएसए मॅकमन माझी सायकल आहे आणि दुसरा एक इव्हेंट महत्वाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा लॉंगेस्ट जर्नी बाय बायसिकल इन सिंगल कंट्री हे त्याच बायसिकल जी फक्त 3,200 रुपयाची आहे त्याच्यावर 15,400 किलोमीटर फक्त 111 दिवसात करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा एवन चिकी वाल्याचे तर थांबतोय थोडा चिकी बिकी घेऊ एवन चिकी मधून चिक्या घेतल्यात आता इथून लास्ट स्टॉप डायोगेक आमचा फोपोली होईल चिक्या बिक्या आई पाक्या घेतल्या दादूसनी तर दुकानच घेतला चिकनचा मला वाटते जाऊन तिकडे दुकान टाकील आंबे गौरा सो पाठीमागे चेकिंग चाललंय तिथं मास्क घातला नाही तर 100% पावती सो आम्ही होत आता सनसेट पॉइंटला लोणावळ्याच्या आता इथून थेट खोपोली खोपोलीच्या बाहेर उभी कुठे आहे आम्ही हॉटेलला खायला थांबलो इथं बघू काय काय भेटतात आज सो चिकन क्रिस्पी मागवलं आम्हाला जेवण मागवलं होतं एक राईस मागवलं होतं फ्राईड राईस अंडी अंड्याचा एक पोला मागवला होता अंड्याचा पोला सो जेवण झालं आमचं आणि आता निघू मस्त कडे कडेने मस्त लागलं जेवण पाली बहुतेक 30 किलोमीटर असेल इथून Few moments later. इमॅजिका जवळ आलो मी आणि माझ्या सायकलचा टायर फुटला दोनदा फुटलाय टायर पाठचा पण असा सेम फुटला सेम कंडिशननी एक काका भेटले मला तर ते हेल्प करतात मला लॉक मारून ठेवू का याला रॅबिट नाही खाली वाकणला पोहोचलोय त्या काकांनी मला वाकण बघून सोडला वाकण बसून माझा भाव न्यायला येते सायकलचा टायर फुटला त्या दिवशी पण फुटला सेम पाठचा टायर फुटला माझा पण मी एवढा इश्यू केला नाही बिकॉज मी जास्त हवा मागली होती असं मला वाटत होता पण ह्यावेळी तर माझी हवा पण कमी होती आणि हे टायरच फॉल्टी आहेत मी त्यातून घेतलेलं शशिकांत दादाकडून त्याला फोन लावून सांगितलंय कारण की असं लॉंग डिस्टन्सला इश्यू व्हायला लागले ना मी लय डोका फेकतो म्हणजे खालापूक बसून जग मला ते काका भेटले नसते ना तर मी आता चालत यायला लागले असते मला विषा पण नव्हती तिथे कुठे एवढी सो